सर्वांना जय शिवराय पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माहे गुरु फार्मिंग या आपल्या यूट्यूब चॅनलवर या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत आधुनिक शेती शेतीविषयक जोडधंदे तसेच विविध क्षेत्रातील यशस्वी मान्यवरांच्या यशोगाथा सातत्यानं पोचवण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो आपल्या चॅनलला सुरू होऊन जवळपास एक वर्ष झाले आणि ह्या मागील एक वर्षाच्या कालखंडामध्ये आपण जो प्रतिसाद आपलं जे प्रेम आम्हाला भेटलेलं आहे त्याचं खरंच आम्हाला कौतुक वाटतं आणि आपल्या ह्या पाठिंब्याच्या जोरावरच एक नवीन काहीतरी करण्याची उमेद निश्चितपणे सातत्यानं भेटत असते आणि आपला हा प्रतिसाद असाच येणाऱ्या पुढील काळामध्येही आमच्या चॅनेलला मला भेटत राहील आणि नवीन काहीतरी आपल्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा सातत्यानं भेटत राहील अशीच विनंती आपल्या सगळ्यांना करतो आहे आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपल्या माहे गुरु फार्मिंग या चॅनेलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा चॅनलच्या माध्यमातून जी उपयुक्त आज, आज आज माहिती आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा सातत्यानं प्रयत्न राहील आणि आज अशाच एका महत्त्वाच्या विषयावर आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत त्याची माहिती घेणार आहोत तो विषय म्हणजे जमीनच्या मोजणीच्या संदर्भात जमीनच्या मोजणीची जी विविध एकके आहेत त्याच्यामध्ये आर असेल गुंठा असेल एकर असेल हेक्टर असेल याची मोजमापं कशी असतात याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आपण जेव्हा जमीनचे सातबारे पाहतो त्याच्यामध्ये आपली जमीनचा जी नोंद केलेली असते ती आरमध्ये केलेली असते बऱ्याच वेळा आपण आर आणि गुंठ्यामध्ये आपली गफलत होते आपण म्हणतो तो, तो एकच आहे पण जेव्हा आपण बारकाईने पाहिला जातो तेव्हा आर आणि गुंठ्याच्या मापामध्ये आपल्याला फरक दिसतो पण तो फरक किती आहे एक एकर म्हणजे किती क्षेत्र किती गुंठे क्षेत्र किंवा एक हेक्टर म्हणजे किती क्षेत्र याची माहिती आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण या विषयाच्या संदर्भात अजून एक दोन व्हिडिओ बनवणार आहोत त्यामध्ये आरचं गुंठ्यामध्ये रूपांतर कसं करायचं गुंठ्याचं आरमध्ये असेल किंवा एकरचं गुंठ्यामध्ये रूपांतर कसं करायचं हेक्टरचं एकरमध्ये गुंठ्यामध्ये रूपांतर कर कसं करायचं याचासुद्धा आपण एक छोटासा व्हिडिओ बनवणार आहोत आणि त्यानंतर येणारा जो तिसरा व्हिडिओ आहे या सिरीजचा त्याच्यामध्ये घरच्या घरी आपण जमीनची मोजणी कशा पद्धतीनं करू शकतो याची माहिती वेगवेगळ्या आकाराची जमीन कशा पद्धतीनं आपण घरच्या घरी अंदाजे आपण मोजू शकतो याची माहिती आपण तिसऱ्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर आज ह्या सिरीजच्या पहिल्या व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत ज्याच्यामध्ये आपण आर गुंठा एकर आणि हेक्टर म्हणजे किती माप असतं याची माहिती आपण घेणार आहोत तर सुरुवात आपण करणार आहोत आरपासनं तर मित्रांनो आर हे मेट्रिक पद्धतीतील जमीन मोजण्याचे एकक आहे तर एक आर एक आर बरोबर चौरस मीटर इतकं हे माप असतं आता आपल्याला माहिती आहे की एक चौरस मीटर म्हणजे किती तर ते सुद्धा आपण पाहूया एक चौरस म्हणजे चवलेले आपण इथं एक चौरस मीटर बरोबर किती तर या आकृतीच्या साईनं आपण पाहूया जेव्हा आपण चौरस आकृती जमीन किंवा चौरस पकडतो तेव्हा हा एक मीटर ही बाजू एक मीटर ही बाजू एक मीटर आणि ही बाजू एक मीटर इतकं मोजमप असलेल्या क्षेत्राला म्हणजे चौरस आकृती बाजू की जी प्रत्येक बाजू एक मीटर आहे त्याला आपण काय म्हणतो की ह्या जमीनचं क्षेत्रफळ एक चौरस मीटर इतकं आहे मग असे जेव्हा शंभर चौरस एकत्र येतात तेव्हा ते क्षेत्र ते एक आर म्हणजे शंभर चौरस मीटर इतकं आहे असं आपण त्याला म्हणू शकतो जर आपण जमीन मीटरमध्ये मोजली समजा एखाद्या जमीनचं क्षेत्रफळ आपण मीटरमध्ये मोजलं आणि त्याला, त्याला जेव्हा आपण शंभरने भागतो तेव्हा त्या जमीनचं क्षेत्रफळ आपल्याला आरमध्ये भेटत असतं बऱ्याच वेळा काय होतं आपण आर आणि गुंठ्यामध्ये आपली गपलत होते की आपण आर म्हणजेच गुंठा किंवा आरसन गुंठ्याचं माप सारखं आपण समजतो पण त्याच्यामध्ये जो काही फरक आहे तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर आपण जसं म्हटलं की एक आर बरोबर शंभर चौरस मीटर तर चौरस मीटरचं जेव्हा आपण फुटामध्ये रूपांतर करतो तेव्हा ते आपल्याला माप भेटतं एक चौरस मीटर बरोबर दहा पॉईंट सात हजार सहाशे एकोणचाळीस चौरस फूट लक्षात घ्या एक आर बरोबर शंभर चौरस मीटर आणि एक चौरस मीटर म्हण मीटर बरोबर दहा पॉईंट शहात्तर एकोणचाळीस चौरस फूट याच्यावरनं आपण एक, एक आरचं चौरस फुटामध्ये माप काढू शकतो एक आर बरोबर जे आपण वर चौरस मीटरमध्ये पाहिलं होतं ते होतं एक हजार शहात्तर पॉईंट एकोणचाळीस चौरस फूट इतकं लक्षात आलं मग आपण जेव्हा फुटामध्ये जमीन मोजतो तेव्हा आपल्या जर उतारावर एक आर इतकं क्षेत्र असेल तर ते क्षेत्र एक हजार शहात्तर पॉईंट एकोणचाळीस चौरस फूट इतकं असतं हे लक्षात घेणं गरजेचं आहे मग आता गुंठा आणि आरमध्ये काय फरक आहे तर आता आपण एक गुंठा म्हणजे किती ते पाहूया तर एक गुंठा म्हणजे तेहतीस ते फूट बाय तेहतीस फूट इतकं असतं हे आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे एक गुंठा बरोबर तेहतीस फूट बाय तेहतीस फूट याचा जेव्हा आपण गुणाकार करू तेव्हा एक गुंठा गुंठाबरोबर आपल्याला एक हजार एकोणनव्वद चौरस फूट इतकं मापेडत म्हणजे चौरस फुटामध्ये जेव्हा आपण दोन माप घेतली दोन्ही म्हणजे आर आणि गुंठा तर आपल्याला काय फरक दिसतोय एक आर बरोबर एक हजार शहात्तर पॉईंट एकोणचाळीस चौरस फूट आणि एक, एक गुंठा बरोबर एक हजार एकोणनव्वद चौरस फूट म्हणजे दोघांच्या मापामध्ये आपल्याला आरपेक्षा गुंठ्याचं माप थोडस अधिक असलेलं आपल्याला दिसतं एक आर बरोबर आपण जसं शंभर चौरस मीटर पकडलं होतं तसं जेव्हा आपण गुंठ्यामध्ये चौरस मीटरमध्ये जर आपण पकडलं तर एक गुंठा बरोबर एकशे एक, एक पॉईंट सतरा चौरस मीटर इतकं ते माप होतं हे आपल्या लक्षात येईल म्हणजे आर आणि गुंठ्याच्या मापामध्ये फरक आहे तर तो फरक किती हे जर आपल्याला काढायचं असेल चौरस फुटामध्ये जर आपण काढायला गेलो तर आपल्याला काय करावं लागेल एक हजार एकोणनव्वद वजा एक हजार शहात्तर पॉईंट एकोणचाळीस अशा पद्धतीने आपल्याला गणित करावं लागेल एक हजार एकोणनव्वद वजा एक हजार शहात्तर पॉईंट एकोणचाळीस ह्या दोघांची जेव्हा आपण वजाबाकी करतो तेव्हा ते आपल्याला उत्तर भेटतं बारा पॉईंट एकसष्ट किती बारा पॉईंट एकसष्ट म्हणजे आपण चौरस फुटामध्ये पकडलं आहे जे एक आणि एक, एक गुंटा या दोघांमध्ये बारा पॉईंट एकसष्ट चौरस फूट इतका फरक आहे म्हणजे आपल्या सात बारा उतारावर जर समजा एक आर इतकं क्षेत्र असेल तर ते क्षेत्र एक हजार एकोणनव्वद स्क्वेअर फूट नसेल तर ते क्षेत्र असेल एक हजार शहात्तर पॉईंट एकोणचाळीस चौरस फूट इतकं तर हा दोघांमधला फरक आपण लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे जर समजा आपल्याला एखाद्या जमीनचं क्षेत्र सात बरोबर आपलं जर आ, चार आप आप हो आर इतकं असेल आणि ते आपल्याला गुंठ्यामध्ये काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल गुंठा बरोबर आर गुणिले एक हजार शहात्तर पॉईंट एकोणचाळीस भागिले एक हजार एकोणनव्वद म्हणजे एखाद्या जमीनचं जे जमीन आर मध्ये क्षेत्र दिलेलं आहे ते जर आपल्याला गुंठ्यामध्ये करायचं असेल तर आपल्याला ह्या सूत्राचा वापर करावा लागेल त्याची उदाहरणं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सूत्र काय गुंठाबरोबर आर गुणिले एक हजार शहात्तर पॉईंट एकोणचाळीस भागिले एक हजार एकोणनव्वद म्हणजे चार आर जर क्षेत्र असेल तर चार गुणिले पुढे एक हजार शहात्तर पॉईंट एकोणचाळीस आणि भागिले एक हजार एकोणनव्वद जर केलं तर जे सातबऱ्यावर आरमध्ये जे क्षेत्र आहे ते आपल्याला कशामध्ये भेटेल गुंठ्यामध्ये आपल्याला ते क्षेत्र या ठिकाणी भेटेल म्हणजे हा दोघांमधला जो फरक आहे तो लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे यानंतरच्या पुढच्या याच्यामध्ये आपण एक एकर म्हणजे किती आणि एक हेक्टर म्हणजे किती याची माहिती पाहूया